नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर भागीदाराचा मृत्यू यामध्ये पुढील उदाहरण आज आपण पाहणार आहोत राकेश महेश आणि मुकेश यांचं तर राकेश महेश आणि मुकेश हे एका भागीदारी संस्थेचे भागीदार आहेत ते अनुक्रमे तिनास दोनास एक या प्रमाणात नफा तोटा विभागून घेतात तर एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजीचा ताळेबंद त्यांचा खालीलप्रमाणे दिलेला आहे त्यानंतर काही अतिरिक्त माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे तीस जून दोन हजार एकोणीस रोजी मुकेश मयत झाला म्हणजेच मुकेशचा मृत्यू झालेला आहे आणि खालील समाजना करण्यात आलेल्या आहेत पहिली समाजना आहे संपत्ती आणि देयतांचं पुनर्मूल्यांकनमध्ये संयंत्र आणि यंत्राचे मूल्य चौवेचाळीस हजार लावा म्हणून संयंत्र आणि यंत्राला आपल्याला टिकमार करून घ्यावं लागेल मोटार ट्रक याचं मूल्य या ठिकाणी अठरा हजार लावण्यात आलेलं आहे मोटार ट्रकला आपल्याला टिकमार्क करावा लागेल गुंतवणुकीचं मूल्य सतरा हजार लावण्यात आलेलं आहे म्हणून गुंतवणुकीला टिकमार्क आपल्याला करावा लागेल नंबर दोन आहे सर्व ऋणको वसुली योग्य आहेत म्हणजे शोधनक्षम आहेत आणि त्यामुळं जे ऋणको आहेत त्या रुणकोवर या ठिकाणी आपल्याला टिकमार्क करण्याची गरज नाही कारण सर्व ऋणको शोधनक्षम आहेत म्हणजे त्याची रक्कम आपल्याला आउटर कॉलममध्ये त्या ठिकाणी नोंदवता येईल तिसरी समाजना आहे ख्यातीचे मूल्य संस्थेच्या मागील पाच वर्षाच्या सरासरी नफ्याच्या दोन पट लावावे संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते दिसणार नाही तर आपल्याला या ठिकाणी ख्यातीचं मूल्य मागील पाच वर्षाच्या सरासरी नफ्याच्या दुप्पट लावायचं आहे आणि पुढं सांगितलं आहे संस्थेच्या पुस्तकामध्ये ख्याती या ठिकाणी दिसून येणार नाही म्हणजे त्याचं अपलेखन आपल्याला या ठिकाणी करावयाचं आहे नंबर चार आहे मुकेशच्या मृत्यूपर्यंतचा नफ्यातील हिश्शाचे आगनन करताना मागील दोन वर्षाच्या सरासरी नफ्याच्या आधारे करण्यात यावे तर मुकेशचा मृत्यू तारखेपर्यंतचा जो नफा आहे त्या नफ्यासाठी मागील दोन वर्षाचा सरासरी नफा आपल्याला बेस म्हणून त्या ठिकाणी घ्यावायचा आहे आणि नंबर पाच आहे मागील पाच वर्षाचा नफा त्यांनी ख्यातीचं मूल्य काढण्यासाठी आणि त्याच्या मृत्यू तारखेपर्यंतचा जो नफा आहे तो नफा काढण्यासाठी या ठिकाणी अतिरिक्त माहिती म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे तर या उदाहरणामध्ये तुम्हाला पुनर्मूल्यांकन खाते भागीदारांचे भांडवल खाते आणि ज्या तारखेला मुकेश मयत झाला त्या तारखेचा म्हणजेच एक जुलै दोन हजार एकोणीस रोजीचा ताळेबंद या ठिकाणी तयार कराव्या सांगितलेला तर सर्वप्रथम आपल्याला कार्यटिपमध्ये ख्यातीचे मूल्य त्या ठिकाणी काढावायचं आहे आणि त्यासाठी सूत्र आहे ख्यातीचे बरोबर सरासरी नफा गुणिले दोन पट पट संख्या या ठिकाणी सांगितलेली आहे दोन म्हणून दोन पट अशा प्रकारे लिहिलेलं आहे मग ख्यातीच्या मूल्याचं आगणन करण्यासाठी अगोदर आपल्याला सरासरी नफा त्या ठिकाणी काढणे आवश्यक असतो म्हणून सरासरी नफा बरोबर सूत्र आहे एकूण नफा भागिले वर्ष संख्या मग अगोदर आपल्याला याच्यामधला एकूण नफा म्हणजे मागील पाच वर्षाचा नफा दिलेला आहे त्या नफ्याची टोटल या ठिकाणी आपल्याला करून घ्यावी लागते मागील पाच वर्षाचा नफा अनुक्रमे आपण त्या ठिकाणी नोंदवलेला आहे तर त्याची टोटल आलेली आहे रुपये साठ हजार मग त्यावरून ह्या एकूण नफ्यावरून सरासरी नफा आपल्याला काढावा लागतो म्हणून सरासरी नफाबरोबर साठ हजार भागिले वर्ष संख्या हा जो नफा दिलेला आहे तो पाच वर्षाचा नफा दिलेला आहे मन भागिले पाच आपल्याला या ठिकाणी करावं लागतं तर रक्कम येते रुपये बारा हजार आता ह्या सरासरी नफ्यावरून आपल्याला ख्यातीचं मूल्य काढायचं आहे म्हणून ख्यातीबरोबर सरासरी नफा गुणिले पट संख्या म सॉरी दोन पट असं सांगितलेलं आहे म्हणजे दुप्पट म्हणून बारा हजार गुणिले दोन तर रक्कम येते रुपये चोवीस हजार आता ह्या चोवीस हजारमधला आपल्याला मुकेशचा हिस्सा काढायचा आहे म्हणून मुकेशच्या ख्यातीतील हिस्साबरोबर चोवीस हजार गुणिले मुकेशचं प्रमाण या ठिकाणी उदाहरणामध्ये दिलेलं आहे मुकेशचं प्रमाण आहे छेद सहा उदाहरणामध्ये त्या ठिकाणी प्रमाण दिले आहे त्यांनी तीन आस दोन आस एक यामधला मुकेशचा मुकेश हा तीन नंबरचा आहे म्हणजे त्याचं प्रमाण आपल्याला एक छेद सहा या ठिकाणी घ्यावं लागेल तर रक्कम येते रुपये चार हजार मुकेशचा ख्यातीतील हिस्सा किती आलेला आहे चार हजार रुपये आलेला आहे त्यानंतर आपल्याला मृत भागीदाराचा मृत्यूच्या तारखेपर्यंतचा नफ्यातील हिस्सा काढावायचा आहे मग नफ्यातील हिस्साचं आग्नन आपल्याला खालील प्रकारे करता येतं आता मृत भागीदाराचा नफ्यातील तारखेपर्यंतचा हिस्सा म्हणजे चालू वर्षाचा एकूण नफा बरोबर मागील दोन वर्षाच्या सरासरी नफा आता मागील दोन वर्षाच्या नफ्याची सरासरी आपल्याला या ठिकाणी काढावी लागते मग मागील दोन वर्षाची नफ्याची सरासरी म्हणजे वर्ष चौथे आणि वर्ष पाचवे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तर बारा हजार अधिक चोवीस हजार भागिले दोन मागील दोन वर्ष म्हटले भागिले दोन आता बारा हजार अधिक चोवीस हजार रक्कम येते छत्तीस हजार भागिले वर्षसंख्या किती आहे दोन आहे म्हणून रक्कम येते रुपये अठरा हजार आता हा अठरा हजार रुपये मागी या ठिकाणी चालू वर्षाचा एकूण नफा आलेला आहे मग आता त्या चालू वर्षाच्या एकूण नफ्यामधून आपल्याला या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार एकोणीस ते एक जुलै दोन हजार एकोणीसपर्यंतचा नफा काढावायचा आहे म्हणजेच त्या ठिकाणी तीन महिन्याचा नफा आपल्याला काढावायचा आहे एक एक जुलैला त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून एकतीस मार्च ते एक जुलै तीन महिन्याचा नफा आपल्याला या ठिकाणी काढावा लागतो म्हणून या ठिकाणी अठरा हजार कुणीले तीन भागिले बारा अशा प्रकारे आपल्याला ठिकाणी नोंदवावा लागेल तर रक्कम येते रुपये चार हजार पाचशे हा तीन महिन्याचा नफा हा सर्वांचा आहे म्हणजे तीन भागीदारांचा आहे त्यामधील फक्त मयत भागीदाराचा हिस्सा आपल्याला या ठिकाणी काढावा लागतो म्हणून मुकेशचा नफ्यातील हिस्सा बरोबर चार हजार पाचशे गुणिले त्याच्या नफा विभाजनाचे प्रमाण किती आहे एकछेद सहा तीनास दोनास एक हे प्रमाण दिलेलं आहे तीन नंबरचा या ठिकाणी मुकेश आहे म्हणजे त्याचं प्रमाण किती येईल एक छेद सहा येईल रक्कम येते रुपये सातशे पन्नास तर त्याचा मृत्यू तारखेपर्यंतचा नफा आलेला आहे सातशे पन्नास हा नफा आपल्याला नफा तोटा निलंबित खात्याला त्या ठिकाणी दर्शवावा लागतो तर उदाहरण सोडवण्यासाठी आपण नफा तोटा समायोजन खाते भागीदारांचे भांडवल खाते आणि ताळेबंद ताळेबंदाची तारीख येईल एक जुलै दोन हजार एकोणीस रोजीचा कारण या तारखेला भागीदार मृत्यू पावलेला आहे आता जसं प्रवेशामध्ये आपण या ठिकाणी खाते तयार करत होतो तसेच खाते याही भागीदाराचा मृत्यू याही ठिकाणी आपल्याला तयार करावे लागतात आता सर्वप्रथम ताळेबंदाची देयता बाजू ताळेबंदाच्या देयता बाजूला भांडवलाची शिल्लक दिलेली आहे ती भांडवलाची शिल्लक आपल्याला भांडवल खात्याच्या जमा बाजूला नोंदवावी तर भांडवलाची शिल्लक आपण जमा बाजूला नोंदवली राकेश तीस हजार महेश वीस हजार आणि मुकेश रुपये दहा हजार त्यानंतर ताळेबंदाची देयता आणि संपत्ती जशीच्या तशी आपल्याला नवीन ताळेबंदामध्ये या ठिकाणी नोंदवावी लागते तर ताळेबंदाच्या देयता बाजूला धनको रुपये आठ हजार बँक कर्ज रुपये वीस हजार देयविपत्र रुपये अठरा हजार आपण नोंदवली त्यानंतर संपत्ती बाजूला सर्व संपत्ती या ठिकाणी घेतलेली आहे यंत्र व संयंत्र इनर कॉलममध्ये चाळीस हजार मोटार ट्रक इनर कॉलम वीस हजार ऋणको सर्व रुनको शोधनक्षम आहेत म्हणजेच वसुली योग्य आहेत म्हणून टोटल रुनको जेवढे काही आहेत तेवढे आपण काय केले आउटर कॉलममध्ये या ठिकाणी दाखवलेले आहेत रुपये सोळा हजार गुंतवणूक रुपये अठरा हजार इन्नर कॉलममध्ये आणि बँक शिल्लक आउटर कॉलमधे रुपये चाळीस हजार आपण नोंदवलेली आहे पहिली समाजना आहे संपत्तीचे पुनर्मूल्यांकन खालीलप्रमाणे करण्यात आले संयंत्र व यंत्र रुपये चौवेचाळीस हजार आता संयंत्र आणि यंत्राचं मूल्य चौवेचाळीस हजार लावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे संयंत्र आणि यंत्रामध्ये आपल्याला या ठिकाणी चार हजाराने वाढ करावी लागते रुपये चार हजार आता संपत्तीच्या मूल्यामध्ये वाढ झाली त्याचा दुसरा परिणाम आपल्याला नफा तोटा समायोजन खात्याच्या जमा बाजूला नोंदवा लागतो म्हणून जमा बाजूला लिहा यंत्र व संयंत्र खाते रुपये चार हजार त्यानंतर आहे मोटार ट्रकचे मूल्य रुपये अठरा हजार लावा मोटार ट्रकचं मूल्य आउटर कॉलममध्ये अठरा हजार लावायचं आहे म्हणजेच मोटार ट्रकमध्ये आपल्याला काय करावं लागेल घट करावं लागेल म्हणून वजा घट रुपये दोन हजार दोन हजाराने संपत्तीचं मूल्य कमी झालं कमी झालं म्हणून त्याचा दुसरा परिणाम पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला मोटार ट्रक खाते रुपये दोन हजार पुढं दिलेलं आहे गुंतवणुकीचं मूल्य सतरा हजार लावा गुंतवणुकीमध्ये आपल्याला गुंतवणुकीचं मूल्य आउटर कॉलममध्ये सतरा हजार लावा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच गुंतवणुकीच्या मूल्यामध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी घट करावी लागते रुपये एक हजाराने म्हणजे एक हजार, हजार घट आपण केली आता गु संपत्तीचं मूल्य कमी झालं आहे म्हणून तोटा समायोजन खात्याच्या नावे बाजूला गुंतवणूक खाते रुपये एक हजार दुसरी समजना आहे सर्व ऋणको वसुली योग्य आहेत म्हणजेच शोधनक्षम शोधनक्षम आहेत म्हणजे संशयित कर्ज निधीची गरज नाही मग संशयित कर्ज निधीची गरज नाही ऋणको शोधनक्षमा आहेत मग रुनकोची रक्कम अगोदरच आपण आउटर कॉलममध्ये लिहिलेली आहे पण काढून ठेवलेला जो संशयित कर्ज निधी आहे बुडित कर्ज निधी आहे ते संस्थेचा फायदा समजला जातो किंवा देयतेमध्ये दे घट झाली असं समजलं जातं म्हणून त्याचा परिणाम आपल्याला नफा तोटा समाजन खात्याच्या जम्मा बाजूला करावा लागतो बुडीत कर्ज निधी रुपये किती आकारले होते संशयित कर्ज निधी दोन हजार म्हणून रुपये दोन हजार रुपये देयतेमध्ये दे घट झाली म्हणून नफा तोटा समायोजन खात्याच्या जम्मा बाजूला त्यानंतरची समाजना आहे की ख्यातीचे मूल्य मागील पाच वर्षाच्या सरासरी नफ्याच्या दोन पट लावा आता ख्यातीचं मूल्य मग आपण काढलेलं आहे एकूण ख्याती, ख्याती आलेली होती चोवीस हजार त्यामधला मुख्य हिस्सा आपण काढलेला आहे रुपये चार हजार तर चार हजाराने काय करायचं आपल्याला ख्याती खातं या ठिकाणी उघडावायचं आहे म्हणून ख्याती भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला लिहा ख्याती खाते मुकेशच्या कॉलममध्ये रुपये चार हजार मुकेशच्या हिशाने आपण या ठिकाणी ख्याती खातं उघडलेलं आहे आता पुढं त्याच समाजामध्ये दिले संस्थेच्या पुस्तकात ख्याती खाते दिसणार नाही म्हणजेच आपल्याला काय करायचं त्याचं अपलेखन करावयाचं आहे आता ख्याती दिसणार नाही म्हणजेच त्याचं अपलेखन करा मग आता अपलेखन करत असताना ख्याती जी आहे त्या ख्यातीचे तिनास दोन या प्रमाणात विभाजन करून आता तिनास दोन आपलेखन करत असताना आपल्याला त्यांचं नवीन प्रमाण काढावं लागतं आणि त्यांचं जुनं प्रमाण दिलेलं आहे बघा दोन आस एक यामधला तीन नंबरचा आहे मुकेश मुकेश हा मयत झालेला आहे म्हणून त्याचं प्रमाण आपण काढून टाकलं तर प्रमाण शिल्लक राहतं तिनास दोन तर तिनास दोन हे आपल्याला नफा विभाजनाचं नवीन प्रमाण या ठिकाणी म्हणता येईल मग ह्या नवीन प्रमाणात म्हणजेच तिनास दोन या प्रमाणात काय करायचं आपल्याला ख्याती विभाजन करून राकेश आणि महेश यांच्या भांडवल खात्याला नावे करावी लागते मग ख्याती आहे चार हजार चार हजाराचं चा काय करायचं तिनास दोन या प्रमाणामध्ये आपल्याला विभाजन करायचं आहे तीन आणि दोन टोटल येते पाच मग चार हजार भागिले पाच या ठिकाणी रक्कम येईल रुपये आठशे आता राकेश आणि महेश यांना ती विभाजन करून द्यायची म्हणून राकेश आठशे गुणिले राकेशचे तीन भाग आहेत आठशे गुणिले तीन बरोबर दोन हजार चारशे दुसरं आहे महेश आठशे गुणिले महेशचे दोन भाग आहेत दोन म्हणजेच रक्कम येईल एक हजार सहाशे तर अशा प्रकारे ख्यातीचं अपलेखन म्हणजे ही ख्यातीची राशी आपल्याला त्यांच्या भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला त्या ठिकाणी दर्शवावी लागते म्हणून नावे बाजूला भागीदारांच्या भांडवल खात्याच्या नावे बाजूला ख्याती खाते रुपये दोन हजार चारशे आणि एक हजार सहाशे ख्याती खाते आपलेखित केल्याची नोंद या ठिकाणी होते उर्वरित भागीदारांचे भांडवल खाते नावे ख्याती खात्याला अशा प्रकारची नोंद आपल्या या ठिकाणी करावी लागते तर आपण काय केलं या ठिकाणी ख्यातीसंबंधी रुपये जो मयत भागीदार आहे त्या मयत भागीदाराच्या हिश्याने ख्याती खातं अगोदर उघडलं आणि परत त्या ख्याती खात्याचं काय केलं आहे उर्वरित भागीदाराने आपलं लेखन या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर जो मृत भागीदार आहे त्या मृत भागीदाराचा मृत्यूच्या तारखेपर्यंतचा नफा काढा म्हणून आपल्याला सांगितलेला आहे तो सा सा नफा आपण या ठिकाणी काढलेला आहे मृत्यूच्या तारखेपर्यंतचा मुकेशचा नफ्यातील हिस्सा आलेला आहे सातशे पन्नास रुपये तर ह्या सातशे पन्नास रुपयाची नोंद आपल्याला नफा तोटा निलंबित खात्याला या ठिकाणी करावी लागते आता हा जो नफा आहे तो नफा आपल्याला त्याच्या भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला नोंदवावा म्हणून भागीदाराच्या भांडवल खात्याच्या जम्मा बाजूला नफा तोटा निलंबित खाते मुकेशच्या कॉलममध्ये रक्कम येईल सातशे पन्नास आता एक नोंद या ठिकाणी जमा झाली नोंद याची होत असते नफा तोटा निलंबित खाते नावे मुकेशच्या किंवा मयत भागीदाराच्या भांडवल खात्याला आता एक नोंद जमा झाली तर दुसरी नोंद नावे होत असते आणि संपत्ती बाजू म्हणजेच नावे बाजू असते म्हणून दुसरा परिणाम ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आपल्याला या ठिकाणी करावा म्हणून ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला नफा तोटा निलंबित निलंबित खाते रुपये सातशे पन्नास आपण दर्शविलेले आहेत तर अशा प्रकारे सर्व समायोजन ठिकाणी आपल्याला संप आपल्या संपलेल्या आहेत सर्वप्रथम आपल्याला भागीदाराच्या प्रवेशाप्रमाणेच तोटा तो समायोजन खातं बंद करून त्यावरील नफा किंवा तोटा या ठिकाणी दर्शवावा लागतो तर नफा तोटा समायोजन खात्याच्या जमा बाजूची टोटल येते रुपये सहा हजार नावे बाजूची टोटल आहे तीन हजार रक्कम शिल्लक राहते रुपये तीन हजार ज्या बाजूची टोटल कमी आहे त्या बाजूला ही रक्कम आपल्याला लिहावी लागते जमा बाकी आहे म्हणजेच येणाऱ्या रकमेला आपण नफा असे म्हणतो नफा रुपये तीन हजार मोठी जी रक्कम आहे ती मोठी रक्कम दोन्ही बाजूला आपल्याला नोंदवावी लागते रुपये सहा हजार आता हा जो तीन हजार रुपये नफा आहे तो तीन हजार रुपये नफा मृत्यूमध्ये आपल्याला तिघांना वाटून द्यावा लागतो तर नफा आहे तीन हजार आणि हा नफा आपल्याला तिघांना वाटून द्यायचा तीन आस दोन आस एक या प्रमाण त्यांचं हे सुरुवातीचं प्रमाण या ठिकाणी आहे या सर्वांची टोटल येते सहा म्हणजेच रक्कम येईल रुपये पाचशे मग पहिला आहे राकेश राकेशचे पाचशे गुणिले राकेशचे तीन भाग आहेत म्हणजेच एक हजार पाचशे रुपये महेश पाचशे गुणिले महेशचे दोन भाग आहेत म्हणून रक्कम येते रुपये एक हजार आणि तिसरा आहे मुकेश पाचशे गुणिले एक भाग आहे म्हणून गुणिले एक रक्कम येते रुपये पाचशे तर वाटून दिलेला नफा आपण नफा तोटा समायोजन खात्याच्या नावे बाजूला या ठिकाणी नोंदवलेला आहे राकेश एक हजार पाचशे महेश रुपये एक हजार आणि मुकेश रुपये पाचशे आता याचा दुसरा परिणाम नेहमीप्रमाणे आपल्याला भांडवल खात्याच्या जमा बाजूला या ठिकाणी करावा लागतो नफा तोटा समायोजन खाते एक हजार पाचशे महेश रुपये एक हजार आणि मुकेश रुपये पाचशे आता यानंतर जो मयत भागीदार आहे त्या मयत भागीदाराचं भांडवल खात्या अगोदर आपल्याला बंद करावं लागतं म्हणून मुकेशच्या भांडवल खात्याच्या जम्मा बाजूची टोटल या ठिकाणी करा पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये आता नावे बाजूला काही नाही म्हणजे शिल्लक राहणार आहे पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये मोठी रक्कम दोन्ही बाजूला या ठिकाणी आपल्याला नोंदवावी लागते तर जो मयत भागीदार आहे त्या मयत भागीदाराच्या भांडवल खात्याला ही शिल्लक आलेली आहे आणि त्याची जी शिल्लक असते ती शिल्लक त्याचा जो कायदेशीर वारसदार आहे त्या वारसदाराच्या कर्ज खात्याला आपल्याला स्थानांतरित करावे लागते म्हणून या ठिकाणी आपल्याला नोंदवावं लागतं वारसदाराचे कर्ज खाते किंवा कायदेशीर वारसदाराचे कर्ज खाते आता याचा दुसरा परिणाम आपल्याला या ठिकाणी ताळेबंदाच्या देयता बाजूला या ठिकाणी करावा लागतो म्हणून ताळेबंदाच्या देयता बाजूला मुकेश मुकेशच्या वारसदाराचे किंवा कायदेशीर वारसदाराचे कर्ज खाते रक्कम आहे पंधरा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर इतर राहिलेले जे भागीदार आहेत त्या भागीदारांच्या भांडवलाची शिल्लक आपल्याला या ठिकाणी काढावी लागते राकेशची जम्मा बाजूची टोटल करा एकतीस हजार पाचशे आता हे एकतीस हजार पाचशेमधून नावे बाजूचे दोन हजार चारशे रुपये वजा करा रक्कम शिल्लक राहते एकोणतीस हजार शंभर रुपये मोठी रक्कम दोन्ही बाजूला एकतीस पाचशे त्याच्यानंतर महेश महेशच्या जम्मा बाजूची टोटल करा रुपये एकवीस हजार एकवीस हजारमधून नावे बाजूचे एक हजार सहाशे रुपये वजा करा एक हजार सहाशे रुपये वजा केल्यानंतर रक्कम शिल्लक राहते एकोणीस हजार चारशे आणि मोठी रक्कम दोन्ही बाजूला याला आपल्याला लिहावं लागतं शिल्लक पुढे नेली ही भांडवलाची शिल्लक ताळेबंदाच्या देयता बाजूला पण नोंद होत असतो म्हणून देयता बाजूला भांडवल खाते राकेश एकोणतीस हजार शंभर आणि महेश एकोणीस हजार चारशे इथं दोनच भागीदार येणार प्रवेशामध्ये तीन भागीदार येत होते भांडवल खात्यामध्ये परंतु एक भागीदार मयत, मयत आहे मयत आहे आणि त्याची जी रक्कम आहे ती रक्कम आपण वारसदाराच्या कर्ज खात्याला या ठिकाणी स्थानांतरित केलेली आहे म्हणून या ठिकाणी भांडवल खात्याला दोनच भागीदार या ठिकाणी नोंदवले जातील शेवटी ताळेबंदाची टोटल करा ताळेबंदाची टोटल या ठिकाणी येते एक लाख नऊ हजार सातशे पन्नास रुपये एक लाख नऊ हजार सातशे アーナス